राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय अशा परिस्थितीत आज मराठा आरक्षणासंबंधी उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली मराठा आरक्षणासंबंधी सध्या सुरू असणाऱ्या न्यायालयीन लढाईबरोबरच शासन स्तरावर हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी तसंच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेनं मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून त्यामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन दादा भुसे शंभूराज देसाई उदय सामंत यांचा समावेश आहे ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाशी संबंधित असणाऱ्या अहवालाचा अभ्यास करणार आहे